राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच यामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. या अवकाळी पावसाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी घाबरून न जाता पिकांचे योग्य व्यवस्थापन केल्यास होणाऱ्या नुकसानीला आळा बसू शकतो. अवकाळी पावसाच्या परिस्थितीत नेमके काय व्यवस्थापन केले पाहिजे या संदर्भात आपण जाणून घेणार असून माहिती देत आहेत ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक हेमंत बाहेती. नमस्कार, मी हेमंत बाहेती, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद. शेतकरी बंधूंनो, ह्या हवामान बदलावरती आपल्याला मात करण्याकरिता तंत्रज्ञानाचं जर आपण सहाय्य घेतलं तर आपल्याला या जे होणारे नुकसान आहे ते नुकसान टाळता येऊ शकतं. तर आपण जर पीक निहाय जर विचार केला, सध्या नोव्हेंबर महिना आपला चालू आहे, या नोव्हेंबर महिन्यामध्ये देखील आपल्याला अवकाळी 2 ते 3 दिवसापासून सतत ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी गारपिटीसह पाऊस झालेला आहे. त्यामुळे आपल्या पिकांचे, फळबागेचे व इतरही शेतीचे आपले नुकसान झालेले आहे. तर याचे नियोजन करण्याकरता किंवा याचं आपल्याला कमीत कमी नुकसान कसं होईल किंवा फटका आपल्याला बसणार नाही याकरता काही उपाययोजना करणं आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे. त्यामध्ये जर आपण बघितलं तर कापूस पीक जे आहे हे आपलं महत्वाचं, तर कापूस पिकाची वेचणी ही आपल्याला थोडीशी लवकर करणं अपेक्षित होतं. परंतु आता आपल्याला ज्या ठिकाणी पिकामध्ये पाणी साचून राहिलं आहे तिथं आपल्याला चर काढून ते पाण्याचा निचरा करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. केळी पिकातही आपलं फार मोठं नुकसान होत आहे की यामध्ये केळीचे पानं फाटणे किंवा केळीचे घड खाली सरकणे किंवा पाणी जास्त झाल्यामुळे पूर्ण झाड आडवे होणे, तर त्या ठिकाणी आपल्याला ज्या फळबागा आहेत किंवा केळी सारखं पीक आहे तर तिथं बांबूच्या सहाय्याने आपल्याला तिथं सपोर्ट देणं आवश्यक आहे. जे महत्वाचे जे पीक आहेत आपले ते ज्यामध्ये ज्वारी सारखं किंवा रब्बी ज्वारी सारखं पीक आहे, इथं जर आपण पाणी दिलं असेल आणि जास्त पाऊस त्यामध्ये झालेला असेल तर तिथं पिकाला पिवळसरपणा किंवा पिंगटपणा आलेला आपल्याला दिसतो आहे. तर हा पिवळसरपणा घालवण्यासाठी आपण 2% युरियाची जर फवारणी करून घेतली तर आपल्या शेतामध्ये त्या रब्बी ज्वारीचं होणारं नुकसान आपण टाळू. तसंच हरभरा पिकामध्ये देखील जो आपण लागवड केलेली कोरडवाहू हरभरा असेल किंवा बागायती हरभरा असेल तर त्या ठिकाणी देखील आपल्याला मर रोग किंवा जिथं आपल्याला झाड उबसणे ज्याला आपण म्हणतो किंवा मग मर रोगामुळे किंवा झाड सुकण्याचा आपल्याला प्रादुर्भाव दिसून येतो, तर अशा ठिकाणी आपण बुरशीनाशक ज्याला आपण कार्बनडायझिंग मांत्र प्रवाही बुरशीनाशक जे आहे ते किंवा प्रोपिकोनाझोल किंवा हेक्साकोनाझोल यासारख्या आंतरप्रवाही बुरशीनाशकाची जर आपण फवारणी करून घेतली तर आपल्याला ह्या मर रोगाला कमीत कमी झाड बरे पडतील याची आपल्याला त्यामधून वाचण्यासाठी मदत होणार आहे. किडींच्या बाबतीत जरी आपण विचार केला तर यामध्ये जे ढगाळ वातावरण आहे आणि कमी झालेले तापमान आहे हे मोठ्या प्रमाणावर लष्करी अळीसाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे. त्यामध्ये ज्वारी आणि मका पिकावरती लष्करी अळीचा आपल्याला प्रादुर्भाव दिसू शकतो. अशा वेळीस आपण सर्वेक्षण आपल्या शेतामध्ये ठेवणं अपेक्षित आहे. त्याकरिता आपण कामगंध सापळे जर लावून घेतले असतील तर ते आपल्याला जास्त उपयोगी ठरतात. आणि तिथं आपल्याला काही ठिकाणी पानांवर खरचटलेलं किंवा जे आपण सिम्पटम म्हणतो पानांवरती गड्डे झालेले किंवा अळीने खाल्लेले आपल्याला सिम्पटम्स दिसले तर त्या ठिकाणी याचं नियंत्रण करण्याकरिता आपण 5% निंबोळी अर्काची फवारणी किंवा 3 mg क्लोरनेट्रिप्रोल या रासायनिक औषधाची जर आपण फवारणी पोग्यामध्ये जर केली तर यामुळे आपल्याला या लष्करी अळीपासून या ज्वारी मक्यासारख्या पिकाला वाचवता येऊ शकतो. तसेच फळबागांमध्ये देखील आपल्याला आपण बघतो किंवा भाजीपाल्यामध्ये देखील आपल्याला मायल्यू सारख्या किंवा मग ज्यामध्ये भुरी रोगासारखा त्याचा प्रादुर्भाव आपल्याला वाढल्याचं दिसून येऊ शकेल. तर अशा ठिकाणी जिथं भुरी किंवा डाउनी मायल्यू सारखा प्रादुर्भाव झालेला आहे द्राक्ष पिकावरती त्या ठिकाणी आपण M45 सारखं जे स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे याचा वापर जर आपण केला तर त्यामधून आपल्याला या भुरी रोगाचं देखील व्यवस्थापन करता येऊ शकणार आहे. या पावसामध्ये फवारणी करत असताना आपल्याला काही काळजी घेणं महत्वाचं आहे.
त्यामध्ये कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाची प्रभावी कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपल्याला स्ट्रिकर किंवा स्प्रेडरचा वापर करणं गरजेचं आहे. त्यामध्ये द्राक्ष पिकावरती आपल्याला आळीपाळीने आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य कीटकनाशक बुरशीनाशकांचा जो आहे उपयोग तो करायचा आहे. त्यामध्ये करत असताना त्या आपल्याला स्टिकरचे मिश्रण करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जे निंबूवर्गीय पिकं आहेत त्या ठिकाणी आपल्याला खैऱ्या रोगासाठी जिथं आपल्याला खरड्या ज्याला आपण म्हणतो तर तो रोग देखील वाढू शकतो, तर त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी 25 ग्रॅम ऑप्रॉक्सिक्लोरेट 10 लिटर पाण्यामध्ये मिश्रण करून आपल्याला जे पावसाने मोकळीक दिल्यास त्यावेळेस आपण ते फवारणी करून घ्यावी. तसेच डाळिंब पिकामध्ये देखील फळगळ किंवा ह्या अवकाळी झाल्यामुळे जे पाऊस आहे त्याच्यामुळे आपल्याला फळांची किंवा फुलांची गळ आपल्याला दिसू शकते, तर ह्या फळगळ किंवा फुलगळ झालेले जे पानं आहेत त्यांचे जे अवशेष आहेत ते अवशेषाचं व्यवस्थापन आपण केलं पाहिजे. ते जर अवशेष आपण तुटलेल्या किंवा गळालेल्या फांद्या तशाच जर आपण शेतामध्ये राहू दिल्या तर त्यामुळे आपल्याला रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. असे तुटलेले किंवा गळालेले जे झाडाचे अंश असतील तर ते वेचून गोळा करून आपण शेताबाहेर केले पाहिजे, स्वच्छता आपण ठेवली पाहिजे. म्हणजे बुरशीनाशकाचा आहे त्याचा वापर आपण त्यासाठी नियमित केला पाहिजे आणि दर 15 दिवसांनी आपल्याला आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी देखील आपल्याला या बुरशीनाशकाची करणं अपेक्षित आहे.